घेतला याबद्दल ही परिवर्तनाची नांदी आहे अशा प्रकारचं जे काय लिखाण झालं असेल किंवा सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर बोललं गेलं असेल त्या संदर्भामध्ये गुलाबराव पाटले यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पार्टी बरोबर गेला आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री तिथे आहेत असं त्यांनी विधान केलं। खरं तर या विषयावर मी बोलायला संधी मागत होतो परंतु मला संधी मिळू शकली नाही। खरं तर ते गुलाबराव पाटलांचं विधान खोटं आहे, ते मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नाहीत, त्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सामील झालेली आहे। परंतु माझा मुद्दा वेगळाच आहे, माझा मुद्दा हा आहे की आज आमच्यातले 40 आमदार फुटून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सरकार बनवण्याकरता म्हणून ते सहभागी झाले, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाताना अशा प्रकारचा दावा केला होता की हिंदुत्वाची भूमिका सोडून माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेले आणि म्हणून आम्ही त्यांना सोडचिठी दिली। मला हाच सभागृहामध्ये प्रश्न विचारायचा होता की आता भारतीय जनता पार्टी ही नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर गेली, त्यांची पार्टी वेगळी आहे। आता जे भारतीय जनता पार्टीचे लोक आरोप करत होते की उद्धवसाहेब ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, त्या नागालँडच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालाय, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधून बाहेर पडणार का, हा प्रश्न मला विचारायचा होता। आणि दुसरा प्रश्न मला शिंदे आणि शिंदे गटाला विचारायचा होता की त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागालँडच्या सरकारमध्ये सामील झालाय, आता शिंदे गट भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडणार का? तुमची तत्वनिष्ठा, तुमचं हिंदुत्व आणि तुमचे विचार हे आता देशाला कळू द्या, हे महाराष्ट्राला कळू द्या की तुम्ही महाराष्ट्राला कालपरापर्यंत फसवत होतात, हे स्पष्ट होऊ द्या। त्यामुळं भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रवादी बरोबर नागालँडमध्ये गेले, त्यामुळं शिंदे गटाने बाहेर पडलं पाहिजे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्यामुळं भारतीय जनता पार्टीने तरी बाहेर पडलं पाहिजे आणि आपलं हिंदुत्व आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध हा दोघांनी मिळून स्पष्ट केला पाहिजे, ही माझी सभागृहामध्ये मागणी होती परंतु ती मला मांडता आली नाही, त्यामुळे मी आपल्या समोर आलो। अजिबात नाही ना, आम्हाला त्याच्याशी प्रश्नच नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीजेपी बरोबर गेलेलाच नाही, ते सरकार बीजेपीचं नाहीच आहे, ते सरकार हे तिथली एमएमएफ की अशी काहीतरी पार्टी, आता मला ते नाव आठवत नाही, जे आहे ते सांगतो, ते त्यांच्याकडं त्यांचं सरकार आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल त्या ठिकाणी भाजपला मान्य नाही, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल तो शिंदे गटाला विचार मान्य नाही। आता राष्ट्रवादी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आहे, भाजपनी पण बाहेर पडलं पाहिजे आणि महाराष्ट्रातून शिंदे गटानं बाहेर पडलं पाहिजे। असं आहे की गेल्या पाचव्यांदा हे मुख्यमंत्री होत आहेत, त्यामुळे भाजपची बी टीम आहे, एमआयएम बी टीम आहे, आणखीन दुसरा महाराष्ट्रातला एक पक्ष सी टीम आहे, आणखीन कुठला डी टीम आहे, याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही। मूळ भाजपची विचारधारा काय आणि शिंदेगट विचारधारा काय मांडतोय, त्या विचारधारेशी ते प्रामाणिक राहणार आहेत की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे। ऐसा है कि उद्धव साहब ठाकरे जी ने कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के साथ में अपनी महाराष्ट्र की गवर्नमेंट बनाई, जब भारतीय जनता पार्टी हमेशा हिंदुत्व छोड़ा करके आरोप लगाती रही और हमारे जो 40 बागी आमदार हमें छोड़कर भारतीय जनता पार्टी के साथ में गए, उन्होंने भी यही दावा किया कि उद्धव साहब ठाकरे कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के साथ में गए, इसीलिए हम लोग अलग गुट बनाए। अभी उनकी कसौटी है, उनकी प्रामाणिकता क्या है ये पूरे देश को बताने का वक्त है। वो नागालैंड के सीएम के साथ में भारतीय जनता पार्टी गई है और उसी गवर्नमेंट में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी है, तो जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है वहां भारतीय जनता पार्टी को जाना मंजूर नहीं, तो अभी नागालैंड के गवर्नमेंट से भारतीय जनता पार्टी ने विड्रॉल करना चाहिए और अगर नागालैंड गवर्नमेंट से भारतीय जनता पार्टी ने अपना समर्थन वापस नहीं लिया तो
महाराष्ट्र में शिंदे गट के लोग जो उद्धव साहब कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के साथ में गए करके बोलते हैं और छोड़ के गए, उन्होंने यहां भारतीय जनता पार्टी के गवर्नमेंट से बाहर होना चाहिए। उन्होंने अपना दावा, अपनी नीयत और अपना प्रामाणिकता महाराष्ट्र को और पूरे देश को बताना चाहिए कि जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है, जहां कांग्रेस पार्टी है, वहां हम नहीं जा सकते। तो भारतीय जनता पार्टी गई है, उसी भारतीय जनता पार्टी के साथ में हम नहीं रह सकते, ये उन्होंने बताना चाहिए। ये मेरी मांग है। धन्यवाद।